नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात लोकमत. मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर. आज थेट नागपूरच्या विमानतळावरून लाईव्ह आहोत. नागपूरमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन होणार आहे आणि यांच्या आगमनाच्या अगदीच काही क्षणापूर्वीचे हे दृश्य आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे येणार म्हणून अतिशय उत्साहलेले आहेत आणि नेमका भावना काय आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुमचे प्रमुख आज उद्धव ठाकरे नागपुरात येत आहेत. बरेच महिन्यानंतर, बरेच दिवसानंतर त्यांचा आज नागपूर विदर्भाचा दौरा आहे. काय भावना आहे एकंदरीत? आमची भावना खूप तीव्र आहे. आमचे प्रत्येक शिवसैनिकांमध्ये आदर आहे आणि आपल्या पक्षप्रमुखांच्या साठी इकडे आम्ही जल्लोष स्वागत करत आहोत. आणि आज साहेब येत आहे गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी. यवतमाळचे काही लोक गद्दार होऊन त्यांना समजते की पारंपरिक त्यांची सीट आहे, त्या सीटच्या परिवर्तन करण्यासाठी उद्धवजी येत आहे. देशपांडे हॉलमध्ये नागपूर शिवसैनिकांना, नागपूर पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहे, आमच्याशी संवाद साधणार आहे. तुमाने आणि जयस्वालला त्यांची जागा दाखवू ही पृष्ठभूमी आहे आणि ह्या पृष्ठभूमीवर आज आदरणीय पक्षप्रमुख आमचे वाघ हिंदू हृदय सम्राट सन्मानित बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र हिंदू हृदय सम्राट माननीय उद्धवजी पक्षप्रमुख हे येत आहे. आम्ही सगळे प्रत्येक पदाधिकारी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्याकरता एकत्रित. तुम्ही म्हटलं की आज त्यांची जागा त्यांना दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत. बरेच वर्ष विदर्भाने उद्धव ठाकरेंची पण वाट बघितली जेव्हा ते मुख्यमंत्री होते, मात्र तेव्हा ते इकडे आले नाही. त्यांनी त्यांच्या कॉम्पिटिटर्सला त्यांची जागा दाखविली नाही. आत्ताच नेमकं का? ताई, ॲक्च्युली आम्ही कसं आहे, आम्ही खूप मोठ्या हृदयाचे आहोत आणि बाळासाहेबचे संस्कार आमच्याकडे आहे. आम्ही मित्रांच्या पाठीवर छुरा नाही खोपणारो आहोत, परंतु मित्रांना आम्हाला दग केलं कारण की मित्र BJP हा मित्रपक्ष होता. आम्ही त्याला इकडे त्यांची रिक्वेस्टवर, कारण की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा बाळासाहेब होते, लालकृष्ण अडवाणी होते, एक समजूत होती की विदर्भामध्ये आम्ही भाजपाला सह देऊ आणि मुंबई आणि बाकी मराठवाडा आम्ही सांभाळू. परंतु इकडे मित्रांनी आमच्या पाठीमध्ये छुरा खंजीर खुपसून हे जे षडयंत्र केला, म्हणून उद्धवजी आता येत आहे. कारण की आता मित्र दगाबाज झाले, आता सत्ताचे सत्तासाठी लालसी झाले. हे सगळं पूर्ण महाराष्ट्र बघत आहे की आता फक्त त्यांच्यासाठी सत्ता धर्म आहे, पण आमच्यासाठी जनता सेवा आणि राजधर्म आहे. अर्थातच काही महिला कार्यकर्ते पण आहेत. कशी तयारी केलेली आहे? उद्धव ठाकरे तुमचे पक्षप्रमुख इथे येत आहेत, अति उत्साह दिसतोय सगळ्यांमध्ये. कुटुंब प्रमुख म्हणून आमचे उद्धव साहेब नागपूरला येत आहे. आम्ही महिला आघाडीतर्फे आणि सगळे शिवसैनिकांतर्फे जल्लोषात साहेबांचं स्वागत करणार आहे आणि साहेबांचं जे मार्गदर्शन आहे ते आमच्यासाठी म्हणजे अमृत आहे आणि आम्ही ते ऐकण्यासाठी युती, महिला, शिवसैनिक, पदाधिकारी सगळे म्हणजे एकत्र होऊन आम्ही साहेबांचं मार्गदर्शन तिथे ऐकणार आहोत. तर आपण बघू शकतो इथे कार्यकर्ते जे आहे त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 2 दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावरती येत आहेत. आज त्यांचं नागपूर एअरपोर्टवरती आगमन होणार, त्यानंतर ते इथून थेट जाणार आहेत यवतमाळ आणि नंतर अमरावतीचाही त्यांचा दौरा आहे. विदर्भात नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या तिन्ही जागेवरती त्यांचं एकंदरीतच कार्यकर्त्यांशी संवाद होणार आहे. पक्षाच्या बांधणीसाठी किंवा पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशानं एकंदरीतच उद्धव बाळासाहेब ठाकरे आज नागपुरात येणार आणि 2 दिवस जे आहे त्यांचा तो जो कार्यक्रम आहे तो एकंदरीत यवतमाळ, अमरावती आणि नागपूरमध्ये होणार आहे. येणारा काळ नेमका उद्धव ठाकरेंसाठी विदर्भाचा हा दौरा कसा असणार किंवा त्याचा प्रॉफिट त्यांना नेमकं काय होणार हे येणारा काळ सांगू शकेल. याबद्दलचे अनेक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तुर्तासच सामना आहोत. इतर अनेक घडामोडींसाठी आपण पाहत रहा लोकमत. नमस्कार.